शिवशक्ति क्रिकेट क्लब गालसुरी संघाने नाणेफेकीचे कौल जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. प्रज्योत आणि अल्पेश ही जोडी मैदानावरती पाहायला मिळते. रोहासाठी पारितोषिक आलं. येणाऱ्या प्रत्येक षटकाराला 400 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. सुधाकर शिळदनकर यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी असणार आहे. बळी पवार यांच्याकडून सुद्धा 200 रुपयांचं पारितोषिक, एकूण 600 रुपये अच्छा दोघांकडनं हे पारितोषिक असणार आहे. नाणेफेक अर्थात रोहा फलंदाजी करताना आपण पाहतोय. जय भंडारी रोहा अपोनंट टीम या ठिकाणी शिवशक्ती क्रिकेट क्लब गालसुरी काठी संघ आपण पाहतोय, ज्यांनी नाणेफेकीचं कौल जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. दोन्ही संघांचा 12 प्रतिनिधी येऊ देत. पहिला चेंडू वेगवान तेज तर्रार मारा या ठिकाणी आपण पाहतोय. अल्पे स्ट्राईक इंड वरती नॉन स्ट्राईक इंड वरती प्रज्योत या ठिकाणी आपण पाहतोय. रोहा संघासाठी आज या ठिकाणी आले. बघा रोहा संघ लांबून आलाय आणि या स्पर्धेसाठी पाठिंबा दर्शवण्यासाठी आलेला आपण पाहतोय. प्रतिस्पर्धी शिवशक्ती क्रिकेट क्लब गालसुरे काठी संघाकडे आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजी मार्क वरती ऋतिक यावेळेला चांगली गोलंदाजी करतोय. राईट हॅम ओव्हर द विकेट. दीप्तेशचा या बळीचा चेंडू आपण पाहिला तर लक्ष्यमच्या बाहेर पकडला जाईल. पंचानी चेंडूला वाईड घोषित केलंय. या मॅचसाठी ऑफिशियल पंचांची भूमिका पराग आरेकर आणि प्रसाद कर्वे या ठिकाणी निभवताना आपण पाहतोय. दोघांना सुद्धा आपण धन्यवाद देऊयात. या स्पर्धेला आपला हातभार लागलाय. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आम्हाला लाईव्ह बघतायत त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक पर्वणी या ठिकाणी पाहायला मिळते. चांगला चेंडू चेंजअप पेस पद्धतीने टाकलाय. चेंडूवरती लास्ट मिनिटला बोट फिरली गेली आणि तदनंतर मात्र डॉट चेंडूचा या ठिकाणी सांगत होते. मायनाक भंडारी चषक 2022 एक भली मोठी क्रिकेटची स्पर्धा. या क्रिकेटच्या स्पर्धेने समस्त रायगड मध्ये आपण पाहिलं तर भंडारी समाजाला एकत्रित करण्यासाठीचा हा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पॉवर प्लेचं षडयंत्र या ठिकाणी होतं ज्याला पूर्ण केलं आणि तदनंतर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानावरती. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे. चांगल्या रावा धाफलकावरती जरूर येत आहेत. 3 ही धावसंख्या धाफलकावरती आपण पाहतोय. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना डावखुरा फलंदाज स्ट्राईक एंड वरती प्रज्योत या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती दीप्तेश आहे. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पकडला जातोय. पंचानी चेंडूला वाईड घोषित केलं जाईल आणि एक्स्ट्रा स्वरूपातील धाव जरूर धावफलकावरती मिळते. 4 ही धावसंख्या या ठिकाणी आहे. आजच्या दिवसातील पहिली मॅच कांबेश्वर कातळपाडा संघाने जिंकली. दुसरी मॅच आपण पाहिलं भंडारी योद्धा श्रीवर्धन संघाने जिंकली. तिसरी मॅच राज इलेव्हन मुरुड संघाने जिंकली आहे. आणि पहिल्या फेरीतील शेवटची लढत मैदानावरती गॅपमध्ये जरूर खेळला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये तैनात करण्यात आला होता आणि एकेरी धाव मिळेल. बघा पॉवर प्लेचं षटक मैदानावरती चालू आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनपर्यंत मोठे फटके येत नाही आहेत ही बाब विसरून चालणार नाही. पहिलं षटक मैदानावरती प्रगतीपथावर असताना आपण पाहतोय. 5 ही धावसंख्या जय भंडारी रोहा संघाच्या वतीने या ठिकाणी लागलेल्या आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव करण्यात आलाय. बघा लेफ्ट अँड राईट अँड कॉम्बिनेशन ज्या ज्या वेळेला मैदानावरती असेल ना त्या त्या वेळेला क्षेत्ररक्षक आणि पंच यांना वेळोवेळी आपली जागा बदलावी लागते. सागर पवार आणि प्रफुल्ल पडवळ यांच्याकडून पारितोषिक आलं 200 रुपयांचं प्रत्येक षटकाराला. शॉर्ट पिच पदरीचा चेंडू आहे.
बॅट वरती तितकसं अजूनही चेंडू येत नाहीये, त्यामुळे षटकार तर लांबच राहिलाय असं म्हटलं तरी हरकत नाहीये. फलकावरती नजर टाकूयात, सहा ही धावसंख्या जमा झाली आहे. पहिलं षटक मैदानावरती सांगतीच्या दिशेने वळताना आपण पाहतोय 1-2 इशारा सुद्धा आहे. चार षटकांची लढत आहे आणि चार षटकांच्या लढतीमध्ये आपण जर पाहिलं ना तर 40-45 धावा एक सन्मानजनक धावसंख्या असू शकते. याआधीच्या मॅचमध्ये नवगाव संघ चेस करण्याच्या भानगडीत पडला आणि त्यानंतर मात्र पराभूत सुद्धा झालेला आपण पाहिलाय. यावेळेला बॅटमधून सुमधूर आवाज आलाय, चांगला कॉन्टॅक्ट बनलाय आणि षटकाराला गवत. यांच्याकडनं लगावलेलं 200 रुपयांचं पारितोषिक, प्रफुल्ल फडवजी यांच्याकडनं 200 रुपयांचं पारितोषिक, म्हणजे एक षटकार लगवा 600 रुपये मिळवा अशा पद्धतीचं कॅल्क्युलेशन आहे. बघा रोहा संघाने जर असे षटकार लगवत गेले ना तर पारितोषिक फार जास्तीचं येणार आहे हे विसरून चालणार नाहीये. हे पारितोषिक लगावली का जातात तर आपल्या संघाला कुठेतरी पाठबळ मिळावं, सपोर्ट मिळावा आणि त्यासाठीचं हे पारितोषिक या ठिकाणी लगावलं जाते. जे 600 रुपये लगावलेले होते ते आमच्यापर्यंत जमा सुद्धा झालेत. बँकेचे ATMs आमच्या बाजूला आहेत. मोठे फटके लगवा, स्वाईप करा आणि पारितोषिक मिळवा अशा पद्धतीचं काहीसं इक्वेशन असणार आहे. षटक क्रमांक दुसरं, गोलंदाजी मार्क वरती साहिल या ठिकाणी आपण पाहतोय. बघा पहिल्या षटकामध्ये पहिल्या 5 चेंडूंवरती केवळ 6 धावा आल्या होत्या, शेवटच्या चेंडूवरती षटकाराला इक्वेशन बदललं आणि 12 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. एकच षटकाचा पॉवर प्ले आहे. पाच क्षेत्ररक्षक कंपल्सरी सर्कलमध्ये असले पाहिजेत. सहा. पाच क्षेत्ररक्षक सीमारेषे नजदीक असले पाहिजेत अशा पद्धतीचे इक्वेशन या ठिकाणी सांगितले जाते. वडियत मैदानावरती पुन्हा एकदा यावेळचा फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावचित करण्याची नामी संधी, एस डीज फलंदाज बाद होईल. पहिला हादरा लागलाय. मैदानावरती आकाश नवीन फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो. जर्सी क्रमांक 7 परिधान करून या ठिकाणी आलाय. अल्पेश कडनं मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल कारण अल्पेशच्या बॅट मधून आतापर्यंत एक षटकार आपण जरूर पाहिलाय. दुसरं मैदानावरती प्रगती पथावर आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्जन स्थळी जरूर गेलाय आणि एकेरी धाव सुद्धा मिळणार आहे. 13 ही धावसंख्या धावफलकावरती, दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावर असताना. आतापर्यंत ही मॅच आपण पाहिली ना तर एका बाजूला जय भंडारी रोहा संघ, दुसऱ्या बाजूला शिवशक्ती गालसुरे काठी संघ या ठिकाणी आपण पाहतोय. चांगल्या दिशेने ही मॅच वाटचाल जरूर करताना आपण पाहतोय. राईट ओव्हर द विकेट, षटकातील दुसरा चेंडू. या चेंडूवरती घणाघाती प्रहार करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतीही चूक.
नवीन फलंदाज मैदानावरती ओमकार या ठिकाणी आपण पाहतोय. मैनाक भंडारी चषक 2022 आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. भंडारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पदाधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली क्रिकेटची स्पर्धा, या स्पर्धेचा आजचा शेवटचा महानिर्णायक दिवस या ठिकाणी आपण पाहतोय. डावखुरा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आहे अल्पेश. शॉर्ट पिच पदरीचा चेंडू अप्रतिम देखना दर्जेदार फटका आपण पाहतोय. पडवाळ यांच्याकडनं 200 रुपये टोटल 800 रुपयांचं पारितोषिक या षटकाराला. आधीचे 600 आत्ताचे 800 टोटल 1400 रुपयांचं पारितोषिक आमच्या स्कोरच्या खिशामध्ये आहे. अमित पवार यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लगावलेलं आपण पाहतोय. कमालीची फटकेबाजी. अल्पेशचा आजचा दिवस वसूल ऑलरेडी झालाय असं म्हटलं तरी हरकत नाहीये. 1400 रुपयांचं पारितोषिक दोन षटकाराला लगावलं गेलंय. कमालीची फटकेबाजी मैदानावरती. 19 धावसंख्या दोन फलंदाज बाद झाल्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. या धावसंख्येवरती तो बाद झालाय. सांघिक धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. आपला समाज भंडारी समाज एकत्र राहावा यासाठी या सद्भावनेतून खऱ्या अर्थाने ही क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. भंडारी समाजाच्या उत्कर्षासाठीचं हे आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 44,000 रुपये व आकर्षक चषक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 22,000 रुपये व आकर्षक चषक. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये व आकर्षक चषक. आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 11,000 रुपये व आकर्षक चषक आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज मालिकावीर अशा पद्धतीने पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. प्रत्येक मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आहे आणि खऱ्या अर्थानं कौतुकास पात्र अशा पद्धतीच्या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. राजा शिवछत्रपती किम मंडळाचं सुद्धा आपण धन्यवाद देऊयात ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलंय. ग्रुप ग्रामपंचायत किम यांचं सुद्धा आपण धन्यवाद देऊयात कारण त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट दर्शवलाय. मैदान आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने एक प्रशस्त मैदान आहे. यावेळेचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर आहे मात्र फलंदाजाला खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. वीस धावा दाफलकावरती दोन षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त. दोन षटकांच्या सांगते अखेरीस 20 धावा. 40 ते 45 धावा जर झाल्या ना तरी सन्मानजनक धावसंख्या असू शकते आणि त्याच दिशेने वाटचाल करते जय भंडारी रोहा संघ. मग अल्पेशची खेळी ना फार महत्वाची होती. 15 धावांची खेळी केली. शॉर्ट बट स्वीट इफेक्टिव्ह अट्रॅक्टिव्ह इम्प्रेसिव्ह खेळी त्यांनी केली आणि आपल्या संघाला जी सुरुवात द्यायची गरज होती ना पाया मजबूत झालाय. मधल्या फळीमध्ये आपण जर पाहिलं ना तर मधल्या फळीतलं बांधकाम चांगलं झालं पाहिजे. कळस चांगल्या पद्धतीने बांधला गेला पाहिजे. अशा पद्धतीने कामगिरी मैदानावरती करणं गरजेचं असेल. शिवशक्ती गालसुरे काठी संघाने सुद्धा वेळोवेळी विकेट्स घेतले आहेत. 3 फलंदाजांना बाद केले आणि अर्थात 4th विकेटसाठीची पार्टनरशिप जिथे ओमकार आणि गणेशची जोडी मैदानावरती पाहायला मिळते. दोन्ही नवेदित खेळाडू आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रणित या ठिकाणी आपण पाहतो. षटक्रमांक 3 या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज झाला घेऊन. यावेळीचा फटका आपण पाहतोय. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिडऑफमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धावायचा प्रयत्न केला जात नाहीये. 21 धावा दा फलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंड वरती ओमकार आपण पाहतोय. बऱ्याच कालावधीनंतर जरूर स्ट्राईक एंड वरती आलाय. वळीयत मैदानावर
यावेळेचा चेंडू अपस्टंपच्या बाहेर आहे, पंचाने या चेंडूला वाईड घोषित केलंय। यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा अपस्टंपच्या बाहेर आहे, मात्र यावेळेचा चेंडू फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये होता हे दिसून आलंय। डॉट चेंडू आलाय, बावीस धावा दा फलकावरती जमा झाल्यात। फटका फसलाय जरूर, क्षेत्ररक्षक तैनात, गॅदरिंग मध्ये थोडस चुकी झाली, एक्झिक्युशन करताना चुकी झालीये आणि जीवनदान सुद्धा मिळतोय। 23 धावा दाफलकावरती जमा झाल्या, तिसरं षटक प्रगती पथावरती आहे। संत गतीने अर्थात ही मॅच मैदानावरती जरूर पुढे जाते। प्रणित गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी आहे, वेगवान मारा आहे आणि जाणीवपूर्वक अपस्टंपच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय। निर्धाव चेंडू येतोय, डॉट चेंडू येतोय, 23 धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलेला आपण पाहिलंय। दोन षटकांमध्ये 20 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकातील चार चेंडूंवरती आतापर्यंत केवळ 3 धावा आल्यात। फटका बॅटवरती तितकंच चांगलं कनेक्शन नाही आहे, कारण चेंडू जाईल घोषित परिसरात जिथे केवळ मिळेल एक धाव आणि धावफलकावरती 24 ही धावसंख्या आपण पाहतोय। 1-2 इशारा, तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती किंबहुना सांगतीच्या दिशेने वळताना आपण पाहतोय। ओमकार आणि गणेशची ही जोडी मैदानावरती जरूर आहे। एका बाजूला जीव भंडारी रोहा संघ, दुसऱ्या बाजूला शिवशक्ती गालसुरे काठी संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। निसर्गरम्य वातावरणामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा पार पडते आणि पुन्हा एकदा एक चांगलं षटक या ठिकाणी प्रणितचं हे स्पेल या ठिकाणी समाप्त झालंय। पहिल्या षटकातून आपण पाहिलं तर चांगल्या धावा आल्या होत्या, एक षटकार 10 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर एकूण 2 षटकांमध्ये 20 धावा होत्या आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस अर्थातच 24 धावा, केवळ 4 धावा तिसऱ्या षटकामध्ये देण्यात आल्यात। कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय। चला टीम मिटिंग जास्तीच्या घेऊ नका, आपण त्वरितच मॅचला सुरुवात करायची आहे। नाणेफेकीसाठी या ठिकाणी पहिला कॉल असणार आहे, कांबेश्वर कातळपाडा विरुद्ध भंडारी योद्धा श्रीवर्धन दांडा। चला नाणेफेकीसाठी आपण सज्ज व्हायचं, ही इनिंग झाली की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे। षटक क्रमांक 4 आपण पाहतोय, फटका फसला, शॉट गलीमध्ये चेंडू जरूर गेलाय। राऊत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय, स्वप्नील राऊत गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी आहे। चौथं षटक टाकण्यासाठी सज्ज झालाय। बघा, दोन षटकांमध्ये 20 धावा होते, तिसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्यात, त्याच्यामुळे जी धावगती वाढायला पाहिजे होती ना ती धावगती तितकीशी वाढलेली नाही आहे आणि त्याचमुळे का होईना जय भंडारी रोहा संघ या ठिकाणी अडचणीत सापडू शकेल। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे, चेंडू हवेत, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक कोणतेही चूक नाही आणि आणखीन एक फलंदाज शोधत होते आणि शेवटी आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने कॅच पकडली, फलंदाजाला बाद ठरवलं गेलं आणि आणखीन एक फलंदाज या ठिकाणी खऱ्या अर्थाने तंबूमध्ये परतोय। नवीन फलंदाज जर्सी क्रमांक 17 परिधान करून संकेत। बघा, अल्पेशने आपलं काम चोख पार पाडलंय, 15 धावा केल्या, 1400 रुपयांची कमाई सुद्धा झाली आणि तंबूमध्ये परतला सुद्धा आपण पाहिलं।
यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू घोषित परिसराच्या दिशेने वाटचाल करतोय आणि एकेरी धाव जरूर या ठिकाणी मिळते. स्कोरबोर्ड धाव फलकावरती 26 धावा जमा झाल्यात. सरळ बॅटने बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, चांगलं गॅदरिंग आणि एका धावेवरती समाधान. 27 धावा जमा झाल्यात. अजूनही या षटकातील दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे, त्यामुळे या दोन चेंडूंवरती ना एकतरी मोठा फटका आला पाहिजे रोहा संघासाठी. फटका फसलाय, चेंडू डॉट आलाय. दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 29 धावसंख्या धापलकावरती. विजयासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 30 धावांची आवश्यकता असेल. सन्मान्य शिवप्रसाद जी धोडणकर यांचं या ठिकाणी आगमन होतंय. मायनाक भंडारी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. धोकवडेचे रहिवासी आणि अगदी त्याच वेळेला एक भंडारी समाजाचे जाणकार व्यक्तिमत्व सन्मान्य शिवप्रसाद जी धोडणकर, बाबू धोडणकर यांचं आपण या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत करूया. 24 चेंडू विजयासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता. प्रसाद कर्वे आणि त्यांच्यासोबत पंच अर्थातच पराग आलेकर यांचा आपण धन्यवाद देऊयात. या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला पाठिंबा दर्शवलाय. सन्मान्य शिवप्रसाद तोडणकर आणि रोहनजी तोडणकर यांचं या ठिकाणी आगमन होताना आपण बघतो. यांचा सुद्धा आपण या ठिकाणी येथोचे सत्कार करणार आहोत. चला मॅच चालू करायची. अजिबात वेळ वाया होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. एका लाईनने खेळाडू मैदानाच्या आत जाताना दिसताना आपण पाहतोय. सलामीच मॅच त्वरित चालू करायची. सलामीची जोडी सुद्धा त्वरित पाठवायची आहे. अर्धात सलामीची जोडी पाठवायला या ठिकाणी आपण विनंती करतोय. शिवशक्ती क्रिकेट क्लब गालसुरे संघाला चला आपण थोडी सलामीची जोडी पाठवा. जास्तीच वेळ वाया घालवू नका. कुमारी गौरी शिवप्रसाद तोडणकर यांच्याकडून अर्थात या स्पर्धेसाठी मैनाक भंडारी चषक 2022 साठी आपण पाहतोय. रोख रक्कम 2500 रुपयांची देणगी या ठिकाणी आली आहे. धन्यवाद बाबू तोडणकर जी. या स्पर्धेमध्ये आपण आलात, या स्पर्धेला 4 चान लावला. त्यांच्या समोर आपण पाहतोय रोहन तोडणकर अर्थातच धोकोड्यातील नामवंत व्यक्तिमत्व.
दीप्तेश आणि रोशन ही सलामीची जोडी मैदानावरती जरूर आलेली आपण पाहतोय. चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. आज फायनलचा दिवस आहे त्यामुळे फार महत्त्वपूर्ण क्रिकेटची मॅच मैदानावरती जरूर सुरू असताना आपण पाहतोय. अल्पेश गोलंदाजी मार्कवरती ज्याने फलंदाजी चांगली केली आहे आता मात्र गोलंदाजीची सुद्धा त्या ठिकाणी त्यांना संधी असणार आहे. अच्छा पारितोषिक एक वेगळा पारितोषिक आलाय शिवप्रसादजी तोडणकर यांच्याकडनं. लगातारच्या आलेल्या 3 षटकार, लगातारच्या 3 विकेट्स, लगातार जर 3 चेंडू वाईट जरी पडले ना तरी सुद्धा शिवप्रसादजी तोडणकर यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बघा जे काय करायचं ते लगातार करायचं आहे आणि त्यासाठीच हे पारितोषिक या ठिकाणी आलेलं आपण पाहतोय. अल्पेश सध्या महागडा खेळाडू म्हणून सुद्धा बघितलं जाईल. तब्बल 1400 रुपयांचं पारितोषिक त्याच्याकडे आहे. रोहा गावातील अर्थातच समस्त खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भंडारी बंधूंनी त्यांच्यासाठी पारितोषिक लगावले. 30 धावांची आवश्यकता असेल. 24 चेंडू, 30 धावा. स्ट्राईक एंडवरती दीप्तेश, नॉन स्ट्राईक एंडवरती रोशन ही जोडी मैदानावरती. 3 धावा जरी धावून काढल्या ना तरी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. बघा पारितोषिके कमालीची लावली जात आहेत. आमचे साहिलजी पाटील यांनी सुद्धा अर्थात जे पंच आहेत आपले पुरुषोत्तमजी आणि अगदी त्याच वेळेला शैलजी महाडिक यांना सुद्धा पारितोषिक लावले कारण सलग ते मॅचची पंचगिरी करत आहेत आणि त्यांना सुद्धा साहिलजी पाटील यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक लगावलं गेलंय. त्यामुळे क्रिकेटमध्ये पैसा आहे खऱ्या अर्थाने व्यावसायिक दृष्टीने क्रिकेटकडे आता पाहिलं जातं. पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर मात्र फलंदाजाच्या खेळण्याच्या मर्यादेमध्ये असलेला चेंडू आपण पाहतोय. डॉट चेंडू आलाय. अशा पद्धतीच्या डॉट चेंडूची आवश्यकता जरूर असणार आहे जय भंडारी रोहा संघाला. स्विच हिट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. चार घेतलेला आपण पाहतोय. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. डिफेन्सिव्ह पद्धतीने फटका खेळला जातोय. एकीने धाव मिळते आणि स्ट्राईक रोटेट होईल. रोशनच्या कडे स्ट्राईक जरूर या ठिकाणी जाणार आहे. 5-1 स्कोरबोर्ड. 5 ही धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय. प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आलंय. सुधाकरजी श्रीरंकर, यदुरामजी पडवळ, सागरजी पवार, प्रफुल्ल पडवळ यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे प्रत्येक विकेटसाठी. दफलकावरती 6 ही धावसंख्या जमा झाली आहे पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना. पहिला चेंडू डॉट आला, दुसरा चेंडू वरती चौकार आला आणि त्यानंतर मात्र सिंगल्स येत आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कनेक्शन चांगलं जुळलं गेलंय. चेंडू अर्थातच सीमारेषा पार सुद्धा करतोय. 1 बाउन्स. चांगलं होतंय आणि मग अशा वेळेला त्याचा सुद्धा आत्मविश्वास द्विगुणित झाला असेल. दाफोला डबल फिगर मध्ये 10 ही धावसंख्या. नाणेफेकीसाठी मी पुन्हा एकदा पुकारतोय. खांबेश्वर कातळपाडा विरुद्ध श्रीवर्धन दांडा अर्थात भंडारी योद्धा संघ. एक षटक पूर्ण 10 धावा दाफलकावरती लागलेत.
विजयासाठी 18 चेंडूंमध्ये 20 धाव संख्येची आवश्यकता आहे. ओडीएफ मैदानाकडे जिथे 18 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असणार आहे. ओडीएफ मैदानाच्या दिशेने जिथे षटक क्रमांक दुसरं आकाशवाले गोलंदाजीसाठी आणि पहिला चेंडू आपण पाहतोय अजून टप्प्यावरती पडतोय आणि डॉट चेंडूची या ठिकाणी सांगता झालेली आपण पाहतोय. वेळेत पुन्हा एकदा मैदानावरती यावेळेला फुलरिन पत्रीचा चेंडू जरूर होता, डायरेक्ट हिट करण्याची नामी संधी होती. बघा ज्या क्षेत्रातून तू फेक करत होतो ना त्यावेळेला त्याला केवळ एकच स्टंप त्या ठिकाणी दिसतो, एकच लाईन त्या ठिकाणी दिसते आणि मग अशा वेळेला आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केले जात आहेत. एक और एक 11-11 ही धावसंख्या धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळते. विजयासाठी 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे. 11 धावा धावफलकावरती जमा झालेल्या आपण पाहतोय. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. एक धाव या ठिकाणी जरूर मिळेल. 12 ही धावसंख्या जमा झाली आहे. पहिली मॅच जी झाली होती खामेश्वर कातळपडा त्या संघामध्ये मॅनऑफ द मॅच पारितोषिक वितरित करण्यात नव्हतं आलं. सागर यांना अर्थात मॅनऑफ द मॅच पारितोषिक दिलं जाईल. शिवप्रसादजी तोडणकर, बाबू तोडणकर यांच्या शुभ हस्ते त्या गुणी खेळाडू सागर खामेश्वर कातळपडा संघाला या ठिकाणी सागरचं या ठिकाणी कौतुक केलं जाईल. त्याला पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार आहे. सन्माननीय शिवप्रसादजी तुडणकर यांच्या शुभ हस्ते सागरला हे पारितोषिक देऊन या ठिकाणी त्याचा गौरव करण्यात येतो. गुणी खेळाडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांनी पहिल्या मॅचमध्ये एक चांगला खेळ केला आणि आपल्या संघाला सेकंड इनिंगमध्ये अर्थात दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करताना सुद्धा पाहायला मिळालाय. मैदानावरती 13 ही धावसंख्या आपण पाहतोय जिथे अजूनही दोन चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. जितके चेंडू डॉट येतील तितका गालसुरे काठी संघ बॅकफूटवरती जाईल आणि जितके चेंडू खऱ्या जितके धावा येतील ना तस तसा रोहा संघ सुद्धा बॅकफूटवरती जाताना येताना पाहायला मिळेल. अजूनही मॅच दोन्ही संघांकडे पाहिली जाईल. एखादा मोठा फटका आला तर गालसुरे संघ कमबॅक करू शकेल ही बाब विसरून चालणार नाहीये. रिव्हर्स स्वीप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न अंगलटी आलाय. एकेरी धाव या ठिकाणी जरूर मिळणार आहे. लेग बाय स्वरूपातली धाव या ठिकाणी आमचे प्रसाद कर्वे अंपायर या ठिकाणी कळवत आहेत. 14 ही धावसंख्या धावफलकावरती जमा झाली आहे. कमालीचा चेंडू मैदानावरती जरूर आहे. मिळाला आणि फलंदाज बाद झालाय. क्रिकेटमध्ये काय कधी केव्हा कसं घडेल हे सांगता येत नाही. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं ना तर 10 धावा आल्या होत्या, तिथे मग अशा वेळेला दुसऱ्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या आहेत आणि फलंदाज सुद्धा बाद झालाय हे विसरून चालणार नाहीये.
येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 16 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. आने वाले 12 हा गेंदे जीत के लिए 16 रन की जरूरत. रिमेनिंग 12 डिलिव्हरीज 16 रन नीड्स टू विन. आधुनिक क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं ना तर 6 चेंडू मध्ये सुद्धा 16 धावा होताना आपण पाहिल्यात. मात्र जिथे प्रतिस्पर्धी संघ जय भंडारी रोहा संघ आता मात्र चांगली कामगिरी करतोय, चांगली भेदक मारा करतोय, मग अशा वेळेला कशा पद्धतीने कामगिरी केली जाईल, कशा पद्धतीने धावांवरती अंकुश लावला जाईल हे बघणं गरजेचं असेल. चला क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या, जास्तीचा वेळ वाया घालवू नका. जय भंडारी रोहा संघ आपल्याला विनंती कम सूचना आहे, आज आपल्याला फायनल खेळवायची आहे हे विसरून चालणार नाहीये. गोलंदाजी मार्क वरती प्रज्योत या ठिकाणी आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म राऊंड द विकेट. गोलंदाजी पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळला जाईल. फटका सीमा रेषाबाहेर चौकार अप्रतिम फटका. बघा आणि तदनंतर मात्र चांगला फटका आलाय. खांबेश्वर कातळपाडा आणि भंडारी योद्धा श्रीवर्धन दांडा संघ. चला या नाणेफेकीसाठी या, शेवटचा पुकार असेल आपल्याला. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न जरूर आहे. एक धाव पूर्ण केली, दुसरे धावायचा प्रयत्न नाही केला जात आहे. एका धावीवरती समाधान. दाफलकाबाची नजर टाकूयात. 19 ही धावसंख्या आपण पाहतोय. बघा चौकारानंतर ना बरंचसं चित्र बदललंय. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर शिवशक्ती क्रिकेट क्लब गोलचुरेने चांगल्या पद्धतीने खेळसुद्धा केला आहे आणि चांगल्या पद्धतीची फलंदाजीसुद्धा केली आहे. ज्या वेळेला चौकाराची गरज होती चौकारसुद्धा आलाय. कमालीची कामगिरी मैदानावरती जरूर पाहायला मिळते. प्रज्योत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होत आलाय. प्रज्योतला आता मात्र जर कमबॅक करायचं असेल ना तर ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचं, विकेट मिळवणं गरजेचं, मग ही गरजेची पूर्तता कशा पद्धतीने होईल हे बघणं सुद्धा गरजेचं असेल. चेंडू हवेत मात्र निर्जन स्थळी मिड ऑफच्या दिशेने एक धाव या ठिकाणी पाहायला मिळते. व्यासपीठाच्या मागे ना एक इको गाडी आहे, तर ज्याची कोणाची असेल ती थोडीशी बाजूला करायची, त्या पुढची गाडी आपल्याला काढायची आहे. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची आपण काळजी घ्या. इको गाडी ज्याची आहे ना त्यांनी काळजी घ्या. श्रीवर्धन संघाचा कर्णधार आपण त्वरित उपलब्ध व्हा. प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलाय. धन्यवाद. वळीत मैदानावरती पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, कॅच सुटली आहे मित्रा. ही कॅच नव्हे तर मात सुटली आहे, ही विसरून चालणार नाहीये. जीवनदान मिळालंय फलंदाजाला. एक धाव मिळणार आहे आणि धाव फलकावरती बदलाव होईल. 21 ही धावसंख्या जमा झाली आहे. सन्माननीय शिवप्रसादजी तोडणकर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या फेरीतील पहिली लढत. 3 षटकांचा सामना होणार आहे. दुसऱ्या फेरीतील लढत ही 3 षटकांची असेल याची दखल घ्या. टॉस जिंकला गेलाय कातळपाडा संघाच्या बाजूने. धावचित करण्याची नामी संधी आणि फलंदाज बाद. चेंडूचा खेळ येणं बाकी असणार आहे आणि मग अशा वेळेला गेलेली ही विकेट आपल्या संघासाठी गर्दन काठ ठरणार नाही ना हे ओळखणं गरजेचं असेल शिवशक्ती क्रिकेट क्लब गालचुरे काठी संघाला. आज आपण पाहिलं तर रायगड विभागातील कानाकोपऱ्यातून आलेले संघ या मैदानावरती सज्ज झालेत आणि चांगल्या पद्धतीची कामगिरी सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळतात. हार जीत हा खेळाचा भाग असतो.
तिसरं षटक मैदानावरती प्रगती पथावरती आहे। यावेळचा चेंडू लेक्स्टमच्या कि चेंडू पायाला लागलेला आहे, त्याच्यामुळे हा चेंडू डॉट असणार आहे। ऑफिशियली पंचानी थर्ड अंपायरकडे डिसिजन घेतला गेला आणि रिव्ह्यू झालाय की हा चेंडू पायाचा या ठिकाणी अभाव पाहायला मिळालाय। तीन षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त, 22 धावा धावफलकावरती। येणारे सहा चेंडू आणि विजयासाठी आठ धावसंख्येची आवश्यकता, सहा चेंडू आठ धावांची आवश्यकता असणार आहे। यावेळचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पकडला जाईल, पंचानी या चेंडूला वाईट घोषित केला जातोय। दाफुलकावरती नजर टाकूयात, 23 ही धावसंख्या आपण पाहतोय, त्यामुळे येणारे सहा चेंडू विजयासाठी सात धावसंख्येची आवश्यकता असणार आहे। आने वाले छह गेंदे जीत के लिए सात रनों की जरूरत, रिमेनिंग सिक्स डिलिवरी सेवन रन नेट्स टू विन, अशा पद्धतीची ही मॅच मैदानावरती जरूर पाहायला मिळते। क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर जातोय, चांगला खेळ मैदानावरती, एक चांगला चौ विजयासाठी अजूनही तीन धावसंख्येची आवश्यकता असणार आहे। बघा, आपण जर एक ट्रान्सपरंट पारदर्शी खेळ खेळला ना, तर नशिबाची साथ सुद्धा आपल्याला असते हे विसरून चालणार नाहीये। आपण सुद्धा खेळाडू वृत्ती दाखवली तर नशीब सुद्धा आपल्याच बाजूने असतं हे विसरून चालणार नाही, आणि त्याच दृष्टिकोनातून हा खेळ मैदानावरती सुरू होतोय। चांगला फटका ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातोय, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जाईल, एकेरी धाव या ठिकाणी घेतली जाते, 27 ही धावसंख्या धावफलकावरती विजयासाठी, माफ करा 28 ही धावसंख्या धावफलकावरती लागले, चार चेंडूंमध्ये दोन धावांची आवश्यकता। चांगल्या दिशेने ही मॅच मैदानावरती सुरू होताना आपण पाहतोय, 30 धावांचं टार्गेट या ठिकाणी आहे। चांगल्या पद्धतीचा खेळ मैदानावरती सुरू आहे, अमितकडे चेंडू जरूर आहे, धाव वाचवायचे आहेत अमितला। लाईन आणि लेन पासून भरकटलेली गोलंदाजी आणि फायनली वाईड चेंडू मिळायला सुरुवात झालेली आहे, एक्स्ट्राचे धावा मिळत आहेत, स्कोर लेवल होईल 29 ऑन स्कोर बोर्ड आपण पाहतोय।
अशा पद्धति ने अपन पहतो ही मैच ये शिवशक्ति क्रिकेट क्लब गालसुरे काठी संघाने जिंकला है। खऱ्या अर्थाने काम केलेलं आपण पाहतोय। धन्यवाद।